गोंधळ आहे आजूबाजूला आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या महिला कर्मचारी महिला अधिकारी या प्रियंका गांधी यांना आता त्या जिथे बसलेल्या आहेत तिथून उचलण्याचा प्रयत्न करतात. प्रियंका गांधी त्यांच्या या कृतीला विरोध करताना स्पष्ट दिसतात आणि आता प्रियंका गांधी यांना पोलीस ताब्यात घेत असतानाची ही दृश्य. काँग्रेसचे सगळेच नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. प्रियंका गांधी सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. प्रियंका गांधी यांनी पोलीस पुढे जाऊ देत नसल्यामुळे रस्त्यावरच ठाण मांडलं होतं आणि त्यानंतर पोलीस प्रियंका गांधी यांना उचलून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना प्रियंका गांधी यांचा या कारवाईला विरोध आहे. मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आणि अक्षरशः ओढत फरफटत प्रियंका गांधी यांना गाडीमध्ये घालत असतानाची ही दृश्य. दिल्ली पोलिसांची सध्या कारवाई सुरू आहे प्रियंका गांधी यांच्या विरोधात. त्यांना ताब्यात घेण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. प्रियंका गांधी यांचा कारवाईला विरोध असल्यामुळे जबरदस्तीनं त्यांना गाडीत टाकण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून करण्यात येतो आणि अक्षरशः फरफटत ओढत प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी आता ताब्यात घेतले, गाडीमध्ये बसवलेलं आहे. प्रियंका गांधी यांचा या कारवाईला विरोध आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसनं पुकारलेलं हे आंदोलन जे पोलिसांनी अडवलं होतं, कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पुढे जाऊ दिलं नव्हतं. प्रचंड मोठ्या पोलीस बंदोबस्तांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवलं गेलं होतं. प्रियंका गांधींकडनं निषेध करण्यात आला, रस्त्यावरच ठाण मांडून बसल्या त्या आणि बराच वेळ प्रियंका गांधी या तिथून हलत नसल्यामुळं उठायला नकार देत असल्यामुळं जबरदस्तीनं दिल्ली पोलिसांच्या महिला अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रियंका गांधी यांना आता ताब्यात घेतले. प्रियंका गांधी यांना ताब्यात घेत असताना प्रचंड मोठ्या संख्येनं महिला कर्मचारी तिथे उपस्थित होत्या आणि जवळपास फरफटत प्रियंका गांधी यांना पोलिसांनी आता गाडीमध्ये टाकले. काँग्रेसनं पुकारलेल्या या आंदोलनाला रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि इतर सुरक्षा यंत्रणासुद्धा आज दिल्लीच्या रस्त्यावर तैनात करण्यात आल्या होत्या. कुठेही पुढे जाऊ दिलं नाही या कार्यकर्त्यांना, त्यामुळे आपलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप काँग्रेसकडनं गेल्या जवळपास 2 तासांपासून करण्यात येतोय आणि त्यानंतर आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांची, दिल्लीच्या सुरक्षा यंत्रणांची ही कसरत. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे सध्या आपल्यासोबत आहेत. माणिकरावजी, जर तुम्ही ही दृश्य